तर पाहू शकताय 9 दिवसाचं रोप आहे, अशा रीतीने चांगली वाढ झालेली आहे. आता आपण याला पहिली फवारणी करणार आहोत. बुरशीनाशक आणि टॉनिक ते कसं फवारायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरवसे. तर आज आपलं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण कांदा लागवडीमध्ये सर्वप्रथम रोप जे टाकतो त्या रोपाला पहिली फवारणी कोणती करायची आहे. तर मित्रांनो, पहिली फवारणी आता आपलं हे रोप 10 दिवसाचं झाले आहे. तर तुम्ही 10 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या रोपाला जर रोप पिवळं पडत असेल किंवा रोप थोडंफार मरत असेल तर त्यासाठी तुम्ही बुरशीनाशक वापरू शकताय. आणि याच्या आपण जर कांदा बी टाकायच्या अगोदर जर रानामध्ये बुरशीनाशक जर मिक्स केला असेल तर शक्यतो रोप मरत नसते, पिवळं पडत नाही. आणि जर तुम्ही बुरशीनाशक जर रानामध्ये मिक्स नाही केलात तर आपण आपल्याला पहिल्यांदा बुरशीनाशक आणि थोडंसं टॉनिक किंवा आपल्याला गाईचं गोतर फवारता येऊ शकतं. तर मी तुम्हाला आमचं रोप दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या कांद्याच्या रोपामध्ये पहिल्यांदा आपण रान करून झाल्यानंतर वाफ्यामध्ये बुरशीनाशक एका हे जे काही पाहू शकतं असे वाफे, तर एका वाफ्याला आपण 2 काड्डबी असं प्रमाणात 22 टीन म्हणजेच बुरशीनाशक वापरलेलं होतं. आणि त्यासोबतच पूर्णपणे तयार झालेलं गांडूळ खत एक टोपलं, मोठं एक टोपलं वापरलेलं होतं. आपण गांडूळ खतामध्ये बुरशीनाशक मिक्स करून आपल्या वाफ्यामध्ये पसरलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण कांद्याचं दुसरं रोप टाकलेलं आहे, थोडं 1/2 किलो राहिलेलं 4 वाफे, याच्यात देखील असंच केलेलं आहे. तर आता आपण याच्यासाठी आज 10 दिवस म्हणजे 13 ऑगस्टला आपलं कांद्याचं रोप टाकलेलं आहे. तर 10 दिवसाच्या याच्यात पाहू शकता आहे कांद्याच्या रोपाची वाढ अशा रीतीने झालेली आहे. तर याच्यासाठी आता आपण रात्री पाणी देऊन घेतलेलं आहे. तर आज आपण फवारणी करणार आहोत की जर तुम्ही रानामध्ये बुरशीनाशक नाही सोडलं असलं तर आपण पहिल्यांदा बुरशीनाशक आणि 19-19 किंवा गाईचं गोतर फवारू शकताय. आणि जैविकरित्या जर म्हणाल म्हणजे सेंद्रियरित्या तर आपण याच्यामध्ये 16 लिटरच्या पंपाला 1/2 ग्लास म्हणजे 150 ते 200 ml आंबट झालेलं गाईचं ताक आणि 100 ml गाईचं गोमूत्र फवारू शकता. किंवा जर रोप पिवळं पडत असेल तर त्यासाठी आपण देशी गाईचं निरसं दूध 100 ते 150 ml आणि ताजंच गवतर 100 ते 150 ml 16 लिटरच्या पंपाला वापरून तुम्ही फवारू शकताय. लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट येऊन जाईल की जे काही पिवळं पडलेलं रोप होतं ते सर्व काही हिरवंगार होईल आणि त्याची वाढदेखील चांगली होईल, रोप मरणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.